नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। कथा कहाण्या या आपल्या मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे। लहानपणापासून आजी आजोबांच्या या गोष्टी ऐकत ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो, परंतु आजच्या नवीन पिढीला सणांचे महत्त्व समजावून देण्यासाठी कथा कहाण्या अधिकच उपयुक्त ठरतात। आज मी आपल्यासमोर अशाच दोन कथा भरतनाट्यम नृत्य नाट्य स्वरूपात सादर करणार आहे। या दोन्ही कथांमध्ये एका स्त्रीने आपल्या चातुर्याने, पराक्रमाने आणि जिद्दीने परिस्थितीवर आणि वाईटावर मात केली, म्हणूनच मला या कथा जरा अधिकच जवळच्या वाटल्या। चला तर बघूया आजची पहिली कथा धनत्रयोदशी। फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। आठपाट नगर होतं एक। त्या नगराच्या राजाचे नाव होते हिमा। राजा हिमा अत्यंत दयाळू व प्रजाशील होता। आज नगरात सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते, कारण राजा हिमाला पुत्ररत्न प्राप्ती झाली होती। सर्व राव आणि रंक दरबारी त्याने राजपुत्राचे कोड कौतुक करण्यासाठी जमले होते। राजज्योतिषी नव्या जन्मलेल्या बाळाची कुंडली तयार करत होते, परंतु हळूहळू राजज्योतिषांचा चेहरा अत्यंत चिंताजनक दिसू लागला। काय झाले राजज्योतिषी? राजाने विचारणा केली। राजज्योतिषाने चाचरत राजपुत्राचे भविष्य वर्तवले आणि अचानक सगळीकडे दुष्टकळा पसरली। राजकुमाराचा वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी, म्हणजेच त्याच्या लग्नाच्या 4थ्या दिवशी, सर्पदंशाने अकाली मृत्यू होणार होता। या बातमीने राजा आणि सारा दरबार खचून गेला। पण दैवापुढे कोणाचे काय चालते? आपल्या नशिबाचे भोग हे भोगावेच लागतात। राजाने जड अंतकरणाने हे कटुसत्य मान्य केले व राजपुत्राला ही बातमी कधीच कळू देऊ नका अशी राजाने सर्वांना आज्ञा केली। हळूहळू राजकुमार मोठा होऊ लागला। राजा हिमा राजकुमाराला एक क्षणभर सुद्धा आपल्या डोळ्यासमोरून हलवून देत नसे। राजाने राजकुमाराचे अल्पसे आयुष्य सगळ्या सुखसोयींनी भरून टाकायचे ठरवले। त्याला आयुष्यातली सगळी सुखे अनुभवता यावीत म्हणून एका दूर देशीच्या सुंदरशा राजकुमारी दुर्गा हिच्यासोबत त्याचे लग्नही ठरवले। विवाहाच्या दिवशी सर्व नगर फुलाच्या माळांनी सुशोभित करण्यात आले। मोठ्या गाजावाजात राजकुमाराचा विवाह अगदी थाटामाटात संपन्न झाला। राजकुमारी दुर्गा हिचा राजाच्या महाली प्रवेश झाला। सर्वत्र आनंद आणि उत्साह भरून राहिला होता। आपल्या भावी आयुष्याची दुर्गेने खूप सुंदर सुंदर स्वप्ने रंगवली होती। तितक्यात तिला राजाच्या महाली येण्याचे बोलावणे आले। ती महालात पोचली तर राजा हिमा अस्वस्थपणे येरझारा घालत होता, चेहरा चिंताग्रस्त दिसत होता। राजाने दुर्गेला राजकुमाराच्या अकाली मृत्यूबद्दलचे सर्व भाकीत कथन केले। आत्तापर्यंत ही गोष्ट राजपुत्रापासून कशी दडवून ठेवली आहे हे देखील सांगितले। राजकुमारी, मी तुला ही गोष्ट अगोदरच सांगायला हवी होती, पण पुत्रप्रेमामुळे माझी हिंमतच झाली नाही, मला माफ कर। राजकुमारीवर तर आभाळच कोसळले। तिच्या सगळ्या सोनेरी स्वप्नांचा चक्का चूर झाला। परंतु ती खूप धीट आणि हुशार होती। तिने स्वतःला चटकन सावरले। बिकट परिस्थितीला शरण जाणे तिच्या स्वभावातच नव्हते। काहीही करेन पण माझ्या नवऱ्याचा जीव वाचवेन अशी तिने प्रतिज्ञाच केली। माझे नशीब मी स्वतः तयार करते असे राजाला आश्वासन देऊन ती आपल्या महाली परतली। राजकुमारी रात्रभर विचार करत राहिली। काय करावे? वेळ खूपच कमी होता। आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करायची असे तिने जिद्दीने ठरवले। देवावर आणि स्वतःवर तिचा ठाम विश्वास होता। दुसऱ्या दिवशी लगबगीने ती राजमहाली आली व राजा हिमाला तिने आपली संपूर्ण योजना ऐकवली। दुसऱ्या दिवशी राजाला नगरात दवंडी पिटवायला सांगितली। डुम डुम डुमाक डुम डुम डुमाक, ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, सर्व नगरजनांनो कान देऊन ऐका। महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व नगरवासियांना सांगण्यात येते की उद्या रात्री सर्वांनी आपल्या घरभर सर्वत्र दिव्यांची रोषणाई करावी,
पण त्या लामण दिवे निरांजने लावून झगमगाट करून टाकावा. हे दिवे रात्रभर तेवत ठेवावे. हो हो हो. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच राजकुमारी उठली. महालातील सर्वांना तिने आपल्या दालनात बोलावले. सगळ्यांना हाताशी धरून प्रत्येक दालनात, छज्जात, दरवाजात, कोनाड्यात सर्वत्र पणत्या, झुमरे, दिवे यांची कशी रोषणाई करायची ते जातीने नियोजले. दासींना कड्या कुलपातून सर्व धनदौलत, मोहरा, जरजवाही, दागिने सगळे बाहेर काढून आपल्या शयनकक्षात आणायची आज्ञा केली. तिने आपल्या शयनकक्षाच्या दारासमोर स्वतः सुंदर रांगोळी काढली. तिला कोणत्याच बाबतीत कसलीच चूक होऊन द्यायची नव्हती. सर्वत्र असंख्य पणत्या, दिवे, झुमरे लावण्यात आली. महालात सर्वत्र फुलांची तोरणे लावण्यात आली. दरवाजापाशी माणिक मोती, सोने नाणे, दागिने यांच्या राशीच्या राशी रचल्या गेल्या. डोळे दिपवून जातील असा प्रकाश झगमगाट सर्वत्र केला गेला. रात्री नगरातही सगळीकडे दिवेच दिवे लावले होते की जणू काही अजून दिवसच आहे. राजाचा महाल दिव्यांनी आणि रोषणाईने लखलखित केला होता. सर्वत्र प्रसन्न आणि शुभ वातावरण तयार झाले होते. क्षणभर कोणालाही वाटावे की आज राजपुत्राच्या मृत्यूचा नव्हे तर सणासुदीचाच दिवस आहे. रात्र होताच राजपुत्र व त्याची नववधू शयनकक्षात आले. राजकुमारीने सुंदर वस्त्रे परिधान केली होती आणि प्रसन्न मुखाने ती राजकुमाराला सामोरी गेली. मनात सुरू असलेल्या असंख्य गोष्टींचा चेहऱ्यावर लवलेशही नव्हता बरं का तिच्या. राजपुत्राला रात्रभर झोपूनच द्यायचे नाही. राजकुमारीचा आवाज खूपच सुरेल आणि मधाळ होता. संपूर्ण रात्रभर आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर राजपुत्राचे मनोरंजन करायचे. त्याला विविध देशी विदेशीच्या रंजक गोष्टी सांगायच्या, गाणी ऐकवायची आणि रात्रभर आपल्या बोलण्यामध्ये राजकुमाराला दंग करून ही काळरात्र पार पाडायची. इकडे मध्यरात्री यमदेव सर्पाचे रूप घेऊन नगरात हजर झाले. नगरात रोषणाई, महालात सर्वत्र झगमगाट यामुळे त्यांचे डोळेच दिपले. हळूहळू ते राजपुत्राच्या शयनकक्षाच्या दाराशी आले. दारासमोरील सुंदर रांगोळी, दागिने, सोने नाणे पाहून त्यांना आश्चर्यच वाटले. सगळीकडे इतकी प्रसन्नता कशी. त्याच वेळी राजकुमारीचा प्रेमळ सुरेल आवाज त्यांच्या कानी पडला. राजकुमारी अत्यंत प्रेमाने, आपुलकीने राजकुमाराला गोष्ट सांगत होती. तिच्या मधाळ आवाजात एक प्रकारची जादूच होती. त्यामुळे यमराज त्यांचे भान हरपून तिच्या बोलण्यात रंगून गेले. इथे आपण कशासाठी आलोय याचा सुद्धा त्यांना विसर पडला. रात्र केव्हा सरली आणि सकाळ कधी झाली हे कोणालाच कळले नाही. सूर्याची कोवळी किरणे महालात आली तेव्हा यमदेव निमूटपणे निघून गेले आणि अखेर राजकुमारीच्या प्रेमाचा विजय झाला. अशा प्रकारे राजकुमारी दुर्गेने प्राप्त परिस्थिती समोर हार न मानता जिद्दीने, हुशारीने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवले. आजच्या काळातही अशा अनेक स्त्री आपल्या समाजात आहेत ज्यांनी जिद्दीने परिस्थितीवर मात करून वाट काढली आहे आणि आपल्या कुटुंबाचा आधार बनून त्या खंबीरपणे उभ्या आहेत. अशी ही धनत्रयोदशीची एक दंतकथा. प्रकाशाच्या अंधारावर, चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्यासाठी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी आयुर्वेदाचा देव धन्वंतरी यांचीही पूजा केली जाते व निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. धन्वंतरीची तुमच्या कुटुंबावरही अशीच कृपादृष्टी राहो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. दुसरी कथा आहे नरक चतुर्दशीची. नरकासुर हा भूदेवी म्हणजेच पृथ्वी आणि वराह स्वरूप विष्णू यांचा पुत्र. भूदेवीने विष्णू देवांकडून वर मागून घेतला की नरकासुर हा अत्यंत शक्तिशाली राजा होऊन देत. त्यामुळे नरकासुराच्या क्रूर व दुष्टपणाला काहीच सीमा उरली नाही. लोकांना नरक यातना देणारा तो नरकासुर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने पृथ्वीवरील लोकांवर राज्य करायला सुरुवात केली. गरीब सामान्य जनतेचा छळ मांडला. नरकासुराने पृथ्वीवर हाहाकार उडवला होता. लहान थोर, अमीर गरीब त्याने सगळ्यांनाच वेठीस धरले. त्याच्या उन्मत्तपणामुळे सगळी जनता भयभीत झाली. पृथ्वीवरील सुख, समृद्धी आणि आनंद ह्याचा ऱ्हास होऊन
सर्वत्र असुरांचे दुष्टचक्र सुरू होते. पृथ्वी पादाक्रांत केल्यावर त्याने स्वर्गावर राज्य करण्याचा मनसुबा आपल्या दरबारी बोलून दाखवला. तेव्हा त्याच्या मुख्यमंत्र्याने त्याला सल्ला दिला की हे राजन, देव हे खूपच शक्तिशाली आहेत आणि त्यांच्यावर राज्य करायचे असेल तर अमरत्व प्राप्त करणे भाग आहे. त्यासाठी तुम्ही ब्रह्मदेवाची उपासना केली पाहिजे. नरकासुर या सल्ल्यानुसार एका घनघोर वनात गेला. त्याने तेथे थंडी, वारा, पाऊस या कसलीच तमा न बाळगता अहोरात्र ब्रह्मदेवाची उपासना करण्यास प्रारंभ केला. कित्येक वर्षे लोटली आणि एके दिवशी ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले. त्यांनी नरकासुरास वर मागितण्यास सांगितले. नरकासुराने त्यांना अमरत्व बहाल करण्याची विनंती केली, परंतु ब्रह्मदेवाने त्यास साफ नकार दिला. नरकासुराने मनोमनी ओळखले की आपणास हा देवांचा देव काही अमरत्व देणार नाही. तेव्हा त्याने चतुराईने असा वर मागितला की मला माझ्या आईशिवाय कोणाकडूनही मरण प्राप्त होऊ शकणार नाही. हा वर ब्रह्मदेवांनी मान्य केला व ते अंतर्धान पावले. ह्या वराच्या सामर्थ्यावर खुश होऊन अधिकच उन्मत्त होत नरकासुराने आपले सैन्य थेट स्वर्गलोकी रवाना केले. त्याचे पराक्रमी रूप पाहून इंद्राने आपल्या दरबारातून ताबडतोब पलायन केले. अशा तऱ्हेने नरकासुराने स्वर्गलोकी आपले राज्य प्रस्थापित केले व सर्व देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. इंद्राच्या दरबारी वसलेल्या 16,000 अप्सरा, कुमारिका, दक्षकन्या यांना बंदी बनवून कारावासात टाकले आणि आपल्या सैनिकांना त्याने इंद्राला शोधून काढून आपल्यापुढे सादर करण्याची आज्ञा फरमावली. इथे इंद्रदेव घाबरून भगवान विष्णूंना शरण गेले. भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की नरकासुराचा अंत्यसमय आता जवळ आला आहे. त्याला त्याच्या आईच्याच हातून मरण प्राप्त होणार आहे. नरकासुराची आई भूदेवी हिने राणी सत्यभामेच्या रूपात जन्म घेतला आहे आणि तीच नरकासुराचा वध करू शकते असे समजावून त्याने इंद्रदेवांना कृष्णाकडे जायचा आदेश दिला. इथे कृष्ण आपल्या महाली राणी सत्यभामेसमवेत गुजगोष्टी करत होते. तेव्हा इंद्रदेव तिथे आले आणि त्यांनी सगळी हकीकत कथन केली. नरकासुराने 16,000 स्त्रियांना बंदी बनवले आहे हे कळल्यावर राणी सत्यभामा क्रोधित झाली आणि तिने भगवान कृष्णाला ताबडतोब नरकासुराचा नायनाट करण्यास सांगितले. तेव्हा कृष्ण म्हणाले, हे राज्ञी, नरकासुर हा अत्यंत शक्तिशाली आणि महान योद्धा आहे आणि त्याचा पराभव करणं महत्प्रयासाचं काम आहे. त्यावेळेस सत्यभामेने श्रीकृष्णाला असे सांगितले, राजन, मी स्वतः युद्धभूमीवर तुमची साथ देण्यास येईन. आपली पहिली भेट आठवा मधुसूदना, मी तुम्हास युद्धभूमीवरच प्रथम पाहिले होते आणि मी स्वतः एक रणरागिणी आहे हे तुम्ही जाणता. अशा तऱ्हेने कृष्ण व त्याची सारथी बनून सत्यभामा आपल्या सैन्यसमवेत नरकासुरावर चाल करून गेले. नरकासुर बेफिकीर होता, कारण त्याला माहिती होतं की त्याचा मृत्यू हा फक्त त्याच्या आईच्याच हाताने होणार आहे आणि कोणती आई आपल्या मुलाला मारेल. त्यामुळे बेफाम होऊन तो कृष्णाशी युद्ध करत होता. कृष्ण आणि नरकासुर यांचे धुआधार युद्ध कित्येक दिवस चालले आणि अखेर नरकासुराच्या एका शस्त्राने कृष्ण मूर्छित होऊन पडला. हे पाहून सत्यभामा चौताळली आणि तिने धनुष्य उचलले. हे स्त्री, आता तू माझ्याशी युद्ध करणार? आपल्या मर्यादेत राहा, नरकासुर कुत्सितपणे सत्यभामेला म्हणाला. याकडे दुर्लक्ष करून आपल्या युद्ध कसोटीने सत्यभामेने नरकासुरावर वार करण्यास सुरुवात केली आणि तिच्या एका बाणाने नरकासुराच्या छातीचा वेध घेतला आणि तो जखमी होऊन खाली पडला. त्या क्षणी कृष्णदेव भानावर आले आणि ते सत्यभामे समवेत नरकासुराच्या जवळ गेले. तेव्हा सत्यभामेस आपल्या मुलाची नरकासुराची खून पटली आणि त्याच वेळेला नरकासुरासही आपल्या मातेची. आपण आपल्याच मुलाचे प्राण घेतले हे समजल्यावर त्या मातेच्या हृदयाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या आणि ती दुःखी कष्टी झाली. परंतु सर्व जणांच्या सुखासाठी
असुरांचा अंत्य करणे जरुरीचे होते. श्रीकृष्णाने तिची ही अवस्था जाणून तिला दिलासा दिला. ते म्हणाले की हा दिवस पृथ्वीवर आणि सर्वत्र नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जाईल. भूदेवीला सुशोभित करून जनसामान्य लोक तिचा गौरव करतील. देवांचा असुरांवर, मांगल्याचा अमंगल प्रवृत्तीवर हा विजय असेल आणि नरकासुर आणि भूदेवीचे नाते अमर होईल. नरकासुराच्या वधामुळे तिन्ही लोक सुखावले आणि कृष्ण आणि सत्यभामेचा जय जयकार करू लागले. श्रीकृष्णाने नरकासुराच्या कैदेत असलेल्या 16,000 स्त्रियांची सुटका केली व त्यांना सन्मानाने आपल्या पत्नीचे स्थान दिले. आजही आपण नरक चतुर्दशी दिवाळीचा महत्वाचा दिवस म्हणून साजरा करतो. स्त्री वेळप्रसंगी कुठलीही नातीगोती न जुमानता कठोर होऊन जगाच्या कल्याणासाठी योग्य तो निर्णय घेऊ शकते याचेच हे उत्तम उदाहरण आहे. ती जशी वात्सल्याची देवी आहे तशीच प्रसंगी रणचंडिका सुद्धा होऊ शकते. अशा शक्ती स्वरूपाला माझा शतशः प्रणाम. अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.